नमस्कार, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा। महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचा मनमानी कारभार, जलप्रदूषणासह कोविड-19च्या कांड्या फेकल्या नदीपात्रात। महाड MIDC हद्दीतील मौजे देशमुख कांबळी स्मशानभूमीजवळील असणाऱ्या नदीपात्रात पुन्हा सांडपाणी सोडल्याचे आढळून आले। देशमुख कांबळी येथील सामाजिक कार्यकर्ते TS देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता भयावह परिस्थिती समोर आली। नदीपात्रात सोडण्यात आलेल्या सांडपाणी त्याचबरोबर कोविड-19च्या टेस्टसाठी वापरण्यात येणाऱ्या कांड्यांचा साठा त्या ठिकाणी आढळून आला। तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र MIDCसह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी यांच्याजवळ संपर्क साधून घटनास्थळी बोलवण्यात आले व तेथील नमुने तपासासाठी घेण्यात आले। संबंधित अधिकारी यांना कारवाई संदर्भात विचारणा केली असता धक्कादायक उत्तर समोर आले। नियमांचे उल्लंघन व बेजबाबदार कंपन्यांवर कारवाई करण्यास आम्हाला वरिष्ठांकडून अधिकार दिलेले नसून काही बंधने आमच्यावर लादली गेली असून आमच्याकडून अनेक कारखान्यांवर कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव गेलेले आहेत, परंतु अद्याप वरिष्ठांकडून कोणतेही आदेश दिला गेला नाही। यामुळे वारंवार आमचा नाइलाज होत आहे। अशा प्रकारे सत्य समोर आले असून येथील जनतेला मजूर कारखान्यांना दावणीला बांधून आपली तिजोरी भरण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करीत आहेत। वारंवार होणाऱ्या वायू प्रदूषण, जलप्रदूषण ह्यापासून उद्भवणाऱ्या आजारांना येथील नागरिक बळी पडत असताना सुद्धा अधिकाऱ्यांना काही देणे घेणे नाही। नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या कारखाने व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी TS देशमुख व नागरिकांमधून केली जात आहे। स्वराज न्यूज मराठीसाठी अमिताभ जाधव, महाड। आपण आरोप करणार नाही, यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आपण तयारी करत आहोत। कारण एवढी परिस्थिती होत असताना कुठलाही अधिकारी या ठिकाणी येऊन कुठलीही प्रतिक्रिया न देता त्याच्यावरती कुठलीही उपाययोजना करता, मी पाहतो आणि मी बघतो ह्या उत्तर देणारे उपअभियंता कवडगी त्यांना मी विचारलं तर म्हणले आम्ही जातो पाहतो, आणि आज या ठिकाणी फोन लावलासुद्धा तर मी तर जागेवर नाही आहे अशी उत्तरं येत आहेत। हे बेजबाबदार अधिकारी तर कशासाठी पाहिजेत? कार्यकर्त्यांचा अभियंता तर आमचा फिरतच नाही आहे। त्याला MIDCत काय चाललं आहे, कुठं काय त्याला माहिती आहे की नाही मला माहीत सांगता येणार नाही आहे। पण अशा अधिकारी जाऊन जर आमची ही दयनीय अवस्था होणार असेल, आज जर हे पंपिंग केलं तर ही परिस्थिती आमच्यावर उद्भवलीच नसती। ह्याच्यामुळं किती आजार होणार आहेत? आज PPE किट पडलेले आहेत, 6 महिने होऊन गेल्यात कोरोनाचं, आणि ते सगळं साहित्य त्या ठिकाणी नदीत पडलेलं आहे। ही कुठली जबाबदारी या अधिकाऱ्यांना जर घेता येत नसेल तर दयनीय अवस्था म्हणावी लागेल। आणि ह्या दयनीय अवस्थेला आम्ही आता कोर्टामध्ये चॅलेंज करून प्रदूषण मंडळ, MIDC अधिकारी यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी करत आहोत। कारण आता सांगून आम्ही कंटाळलो, कुणालाही परिस्थिती माहिती आहे ही मला सांगता येत नाही आहे, त्यामुळे ह्यांच्यावरती आता फौजदारी गुन्हा आम्ही दाखल करण्याच्या तयारीत आहोत।